देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मूर्तिजापूर बायपास कारंजा टी पॉइंटवर ऑटो रिक्षातून गांजाची वाहतूक करताना ऑटोमध्ये तब्बल 16 किलो गांजा, 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल अकोला दहशतवादी पथक यांनी जप्त केला। बुधवारी 1 सप्टेंबर 2021 रोजी दहशतवाद विरोधी पथक अकोला हे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन परिसरात गुन्हेगार शोधकामी गस्त करीत असताना गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती मिळाली की अमरावतीवरून मूर्तिजापूर येथे विक्री करण्यासाठी ऑटो रिक्षा क्रमांक MS 27 BW 5171 मध्ये अंमली पदार्थ गांजा लपून आणल्या जात आहे। अशा खात्रीशीर खबरीवरून मूर्तिजापूर अमरावती रोडवर नाकाबंदी करून बजाज ऑटो क्रमांक MH 27 BW 5171 चालक शेख आसिफ शेख युसुफ व 29 राहणार रहमतनगर अमरावती यांच्या ऑटो रिक्षामध्ये प्लास्टिक पिशवीमध्ये 16 किलो मादक अंमली पदार्थ गांजा अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने 16 किलो गांजा किंमत 1,60,000 रुपये, ऑटो रिक्षा किंमत 2 लाख रुपये व एक मोबाईल किंमत 10,000 रुपये असा 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन येथे NDPS Act Column 20B 99 गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केली। पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे। आवाज टीव्ही न्यूज साठी बाळासाहेब गोनरकर, मूर्तिजापूर।